लोके आते देवना दोष काढायला लागल्यात. भाई देव बी काय खराना नाही भो का रे तू भाऊ नाही किन काय घ्या देववर दोष काढ राय. लेकर कसे वागवायचे मला चांगलं कळतंय, पडू देत नाही म्हणले पोराला. कोण सांगता असं? गिरजाई सांगते. माणूस शांत होता, संत शांत होते ना, त्यांच्या पत्न्या सुद्धा तेवढ्या शांत होत्या बरं का, तेवढ्याच भगवंताशी जुडून होत्या. हो बोलू नका. श्री विठ्ठल 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 माणसाला पत्नीचा सपोर्ट असल्याशिवाय शहाणपणा अजिबात चालत नाही. हो मागे कोण किडा पाडणार ना ते असले आवराव तो त्याच ना बी दोष नाही राहतो त्यासले. ते आपण हातमा रिमोट देतीस ना बहिणीवर, त्यासले सिरियल पटणी ते बरं आहे नाही ते बटन दाबतात चित्र बदलावान सवय. एक तास वय घ्या जाणू आहे चित्र बदली राहिना नाही जाणू असं वाटत होईन त्यासले. आणि आखो सर्वांना पायपडी सांगस, कीर्तन बी एवढं सोपं नाही शे बरं. हां मी प्रत्येक कीर्तनातून सांगतो, कीर्तन एवढं सोपं नाही. या लेकरांना बसवत जा कीर्तनात, आणत जा. कीर्तन एवढं साधं नाही बरं. काय काय दहावी बारावी नापास बी सांगतात, ते आपलं काम नाही महाराज. आम्ही सुशिक्षित आहेत का रे? ओ दहावी बारावी नापास सुशिक्षित आहे आटे. आम्ही डिरगी डिग्र्या शिलगायशील काय कीर्तने कराय ना. हां अरे आमचं जाऊ द्या, कीर्तन करावं तुकोबारायांनी, कीर्तन करावं तुकोबारायांनी, कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी. ही माझी धर्माची संस्कृती आहे. कीर्तन एवढं सोपं आहे ना दादा, या लेकरांना बसवत जा माया हो, कीर्तनात आणायची सवय पाडा त्यांना. हां कीर्तन आहे आपलं धर्मानं शे बा, कीर्तनमा जाई बसो, दोन शब्द चांगला ऐकायला भेटतात, अशी सवय पाडो. मुसलमानना 5 वरीस ना पोऱ्या रोजा धरस, आणि आपला 80 वरीस ना म्हातारा काटकीन धर्मा एकादशीन रोज उभा राहस. कोणले चांगलं म्हणू मला ते सुधरत नाही. वाईट जरूर म्हणा त्यांना, पण काही काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात. 5 वर्षाचा पोरगा रोजा धरतो ना आपला 80 वरीस ना म्हातारा काटकीन धर्मा उभा राहस, आणि काटकी आपले सांगस बाबा आज तुम्हारे लोगों की एकादशी है, आज बकरा कटने वाला नहीं. आई कोण सांगस? एकादशी आपली, आणि आपला मटण लेवा जातं मुसलमान आपले सांगस तुम्हाला लोकेश नाही एकादशी. यानीतला दुर्दैवी विषय कोणता राहू शकस? म्हणून सांगतो असले कीर्तनमा बसडत जा. हो नाथबाबांची पत्नी शांत होती म्हणून नाथबाबांना शांतीप्रमा आज मी 12 का वाजत ना सोडत नाही तुमले आज. हे बाकी ना गायना चारी नंतर मला घोमाली का येत ना, पण सोडणार नाही तुमल्या आज. वीज जाऊ द्या आज, बट बारीक निरेक पिशी टाकसूत आज आपण. माणूसले बाईना सपोर्ट शिवाय माणूसना शहाणपणा नाही. जर चौकमा 4 मित्र भेटणार, जर त्या 4 मित्र असले माणूस घरले गे, आणि 4 मित्र देखताच बाईने न विचारता चहा आठी दिना समजील हो, यान घरनं वातावरण एक नंबर येऊ. आणि बाईने चहा पाजानंतर लगेच त्या माणूसले तडेच विचारू का माय, त्यासले 15-20 मिनिटं वय घ्यात बसाले, नाश्ता बनाय टाकू का? आऊ शब्द जर मित्रसना कानवर घ्या ना, त्या मित्र 50 ठिकाणी सांगतात काय आपण त्याशी बाई होती हो, काय बिचारी माऊली सेवा करत भो नाही का. वय घ्या आप्पा साहेबनं नाव मोठं कोणामुळे? बाईमुळे. आणि तुम्ही जर का चौकमाई फोन करा नाही, त्या महाराज येले तर आपला गावमा चाल येऊ का, तिथं तय ना फोन मा सांगू कोणता करत आलेला राही ना तू आखो समजील हो, यान घर मा अक्का कुंदा मातील रे काका. बरोबर आहे का? हो बायकोचा सपोर्ट असन तर माणूस पुढे जातो, अन्यथा ते शक्य नाही. हो आणि ते नाथ बाबा जे शांती ब्रह्मा होते ना, ते नाथ बाबा या अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना समजवत असताना सांगतात भैया जर भगवंताच्या नजदीक जायचं असेल, देवाच्या जवळ जायचं असेल, तर देवाला जे आवडेल ते तुम्हाला करायचे. मग साधकांनी विचारलं देवाला आवडेल ते म्हणजे नेमकं काय, देवाला काय आवडेल? तर माझे नाथ बाबा परिचय करून देतात देवाला आवडतंय काय अभंगाच्या. आवडे देवासी तो ऐका प्रकार, देवाला आवडणारे प्रकार संत तुम्हा आपल्या जीवांना समजवताय. देवाला कोणचा प्रकार आवडतो? आवडे देवासी तो ऐका प्रकार. मग कोणचा प्रकार? नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. भगवंताचं नाम चिंतन केलं ना, हा प्रकार देवाला आवडतो. तुम्ही म्हणताना
देवाला आवडणारा प्रकार पण तो अंतकरणापासून असला पाहिजे. आताचा जर विचार केला तर आता लोक अंतकरणापासून करत नाही, अंतकरणापासून करत नाही. आपण काय करतो माहितीये का? पीछे से आई और आगे धकाई. काय चाललंय? ते करताय ना म्हणून आपण करतोय, त्यानं गोंधळ घातला म्हणून आपल्याला घालायचंय. बरोबर आहे ना? त्यान बाप मरणा तो त्यान कीर्तन ठेव ना, ती मी बिठी दिसू. आय दुसऱ्यानं देखा देखी मग फशी जास माणूस. प्रदीप मिश्रा बाबांनी अशी कृपा वेगे, नवीन पोरगी लग्न करीस नाही ना, तिला गावमान गावमा माहीत पडे नाही महादेवनं मंदिर कोणता कोपराल. 15-15 वरीस माहीत पडे नाही पोरीसले महादेवनं मंदिर कोणता कोपराले. पण इथल्या देव करायला लाग जायलेत म्हणे माया. गावमान गावमा सुद्धा 3-3 तास नंबर लागत नाही, इथला देव करायला लागल्यात. पण खरं सांगा, शपथ दे तुमले, ते अंतकरण पाहिजे का ते? हां नाही माय जाणं पडीन तिथं तानी गई ना, ती आखू सांगीन बायासपा आई रोज नाही येत म्हणेशीन जाणं पडीन. आई एकमेकना देखा देखी करा, मग काय देव भेटणार शे का? देव अंतकरण पाय करणार. आणि समजा तुम्ही महादेवले कितला बी रोज ना धोय आणि कितला बी बेलपत्र चढावात, महादेवले बेलपत्र चढावायला जातील घरमा जर का सासूर गाया देते सोडून बहिणी म्हणते ते देव काय तुमले प्रसन्न होईन मला नाही वाटत बहिणी म्हणा. हा सासू जर मनस होईन नाही हो बहीण जर कब्बरची आठी दे कायम नाही तुमनं थांबा मला मंदिरवर जाय येऊ द्या, तुम्ही काय तिथला मा मरी नाही जा. ओ म्हणा बाप रे काय आनंद वाटी त्या महादेवले गोड बघत दकिशने, त्याला अशी वाटी शिलगावतून दर्शन काय लालून जाणू वाटे. हो तेवढं बरं आहे आखू, हो तेवढं बरं आहे आबासाहेब. तुमच्याकडे बठ्या बाया बिचाऱ्या सासू असले वागणाऱ्या वतीन. हां तथाने बाईसनं सांगरा नू बहिणी म्हणजे जडे तुमनं कोण राहत नाही. पहिल्या पायरीपासून परमार्थ करायचा. थोडा वाईट वाटून घेऊ नका, मला थोडं हक्कानं बोलायला आवडतं. मी प्रत्येक कीर्तनात पहिले तर सगळ्या महिला मात, कारण तुम्ही आदिशक्तीचा अवतार आहात, पहिले तर तुम्हाला पायपिडीशनी माफी मागास. अजिबात मनवर लेवान नाही, लेता होऊन ते फक्त परिवर्तन करल्या स्वतःवर. राग दर्जात नका बहिणीवन. आज ना कीर्तनकार तुम्हाला पोरे आहे तुम्हाला भावी असं समजेशीन बोलस. तुम्ही जर महादेवले दोही दोषने अख्खा गशीशने बी उगेन पी टाका ना, तरी सुद्धा भेटाव नाही जर घरमा सासू सासराले त्रास देतेस होते मायच्यान कधी. भगवंताला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर आमच्या संतांची शिकवण आहे, आत्मा तो परमात्मा आहे. जोपर्यंत आत्मा पुजत नाही तोपर्यंत परमार्थ परमात्मा भेटत नाही. बरोबर आहे ना? हो नवरा पहिले पतीनी सेवा करो, सकाळमा उठताच देवदर्शन करा, पहिले नवरानं दर्शन करले हो. पण नवरा बी तसा पाहिजे बुवा, आबरूदार. हां मन बोलणं थोडं जड आहे पण ते सत्यता मांडस मी, बाकी नाही ना. अपेक्षा ठेवतो बायकून मन पाय पडायला पाहिजे. आणि संध्याकाळी आई बनले चिंतराज मायो नेमन तरी येला गे ओ माय आता तास पडाई का पोऱ्याला दाणं पडी उचलाले. असा जर नालायक होते त्यांना काय पाय पडी बिचारी मावली. हा तेवढं बरं आहे बा तुमच्याकडे कोणी नाही बटा माळ करी शेतस, तेवढं बरं आहे अको. त्यामा उभाटी नाकली राहिलो मी गागर पाडीशी, जठे बेवडा राहता तठे बोलाल घाबरस मी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अरे भगवंताचं नामचिंतन करायला सांगितलं माझ्या संतांनी, पण ते टाइमपास म्हणून नाही, कोणी करतंय ते बघून बघून नाही, तर अंतकरणापासून भगवंताचं नामचिंतन करायचं. नक्कीच भगवंताला ते आवडतं, पण ते आपलं अंतकरणापासून असलं पाहिजे. आणि अंतकरणापासून भक्ती केली माझ्या शबरी मातेनं, जातीनं भिल्ल समाजाची. समाज मला अजिबात आवडत नाही, कालच्या कीर्तनात पण सांगितलं, याच्या अगोदर पण प्रत्येक कीर्तनात मी सांगतो. हो भिल्ल समाजाची शबरिया, जातीपाती मला अजिबात आवडतीत नाही. तुमच्याकडे आदिवासी लोक शेत ना? हा शेतस ना? 40%? अरे वा, त्यांची भाषा कोणची? कैस कैस कै जायरे नाहीत मग माली येस ना ती. जातीपाती मला अजिबात आवडत नाही मिलिन बाबा, भाऊसाहेब बाबा. पण तुम्हाला सांगतो बरं का, काही काही लोके तुमले दिखाले त्या हलकी जात ना भारी जात ना असं करतस लोके. पण काही काही लोकेस नाही ना, काही काही बोलू नका, काही काही लोके आहेत ना तुम्हाला नजरमा जरी त्या कमी होतीन पण त्याच नापाईन सुद्धा शिकासार करास. आदिवासी लोकेसना लग्न देखील आहेत का तुम्ही? हां पहिला पाणी पडे ना ऊस तोडायला जायला राहत पहिले, आता कमी होई घेतेस ना ऊस तोडायला जायत पहिले आदिवासी लोके. एवढा नम्र लोके राहतस ना त्या, कधीच येरावर राग करत नाही. कोण आकार लगीन ना बँड वाजेना त्याच ना,
कोणाका लगीनना बँड वाजेना नाचानं सुरू कर देत असते. राग नाही रुसवा नाही, मला कोणी आत धरी ओढायला पाहिजे मग मी नाचू असं रास का? अजिबात नाही, फक्त वाजा वाजायला पाहिजे नाचानं सुरू. आणि आपलं असले चला ना आप्पा थोडं तात्या चला ना. नाही मला जमत नाही, तू शिलग रे आठे अडचण नको करू, कर काय येतात मला जमत नाही वाला. रातभर नाचतात दिनले झोपिले तशी एखादा सांगस ऐ भाऊ अरे चाल रे ते पंगत चालू होई गी चाल रे जेवाला चाल नकोर ओरवू दे रातना थकेल झोपू दे शेका काही राग रुसवा. आपला चालू पंगत आणि मंडप मा खुर्ची टाकीन बसेले जर साजरा होणार ना का हो जाऊ बाबू जेवणात नाही तुम्ही मला कोणी विचारलंच नाही. ओ म्हणा भाई पंगत चालू तू खायले रे भुक्या भुक्या लंबाकूच जाशी रे तू दिनभर. हा मला कोणी सांगितलं नाही आहे ती किराणा तू ना फुटीन पाटा बांधाय का या लोके खाई राय ना निव्वळ वायवार पण असे लोकेश ना बरोबर आहे की नाही. चालू पण घेते कुर्ची टाकीन बट्ट जेवण कर मला कोणी सांगितलं नाही आई लोके काय कराय ना ताटी काय काय हा जमत कराय ना उजी देडशा ना राहत काय काय. आणि बाया बी तेवढ्या समजदार बरं का त्याच ना आदिवासीच मा साहेब आप्पा साहेब आदिवासी लोकेसना लग्नेस मा जावा एखादी नवर देऊनी माय रुसताना दिखनी का तुमले कधीच नाही कधीच रुसावत नाही त्या बाया. आणि आपल्या शाव जात ना 10-10 हजार ने साड्या नेसतीस 10-10 तोडं सोनं घालतीस. एक माय मी जवळ लगीनले जायलो तू पंगत माय चालू पतरवाई उरते उठीन उभी मंडप ना त्या कोपराले नवरीन माय रावण्या करे नवरीन मावशी रावण्या करे नवरीन काकू रावण्या करे ताई जेवण करल्या ना ताई खाले ना माल नाही खाणं माल नाही खाणं ऐका उघडी जाईर म्हणत तुला असा झटका कस काही राहणार ती एकदम मी जोडे गो म्हणतात ताई या बड्या बाया रावण्या करा खायल्या ना. नाही म्हणे महाराज मला नाही का म्हणतात काय होय ना तुमले आ मला कोबरान वाटी तरी लाई का म्हणे. ओ म्हणा बाप रे आय असच उल गेल वावरशे रे भू हाट काल सरा सापडीन म्हणत हा कोबरान वाटी 10 तोडा सोनं आहे 10 हजार ने साडीन 5 रुपयान कोबरान वाटीन करता दांगडू घाल देना वायबारपणाने काय शाव. हा त्या लोकांना काय घेणं देणं नाही आपला आटे जर कधी एखादा इथलं बी सांगा ना एक खंडोलने जायला राहतीस ना एखादी जर कट्टाईस नाही दुसरी बाईल चहा देवाय गे ना आते वहिले मोठी नाही बाई बसेले ततानी बाईल जर चहा देवाय गे ना दुसऱ्यांदा चहा देवायला जा नको माय ते चिकनी चिकनी लेपास मी काय शे ओ बाप निस्त 2 मिनिटाला फरक पण ना तू मरी चाल नाही तिथला मा अजून तो गरम कप आहे तीन तोंडले बी लायल ना तिथला मग तू उपडीत जाशी डायरेक्ट भयान लोकेशले किडा पाडान सवय. काय त्या लोके महाराज कधी कोण राग नाही रुसवा नाही येरारले संताप बी करली ना ना तरी राग रुसवा करतात नाही त्या कितला बी राग करले तसे येरारवर तरी सुद्धा काहीच नाही जेवणले नाही बोलावं तरी रुसवा नाही त्याच ना एवढा आनंद राहाय आप्पा. आदिवासी लोकेसना पहिला पाणी पडणार का मग लग्न चालू आहेत पहिला पाणी पडे ना तो ना पाणी बी तसा पडेत बा आणि लोके बी चांगला होतात म्हणशीन पाणी बी चांगला पडेत लोके आता देवना दोष काढायला लागत बाई देव बी काय खरा ना नाही भाऊ का रे तू भाऊ नाही किन काय घ्या देववर दोष काढ ना हो बराच लोके सांगतो बरं देव बी काय खरा ना नाही भाऊ म्हणा बापरे आव खरा ना देवले सांगरा ना देव बी खरा ना नाही भाऊ असं तुमनाकडे नाहीत ना असं सांगणार सांगत बी नका नाही ते आज ना कीर्तनकार पुराणीचे कधी बी टिमकी वाज देईन तुमने पहिला पाणी पडे महाराज तो वारा वादळ सुटेन त्याच ना त्या टोपल्या मध्ये पापड नि त्या कुरडाया आणि हो त्या आदिवासी लोके चाल चालू साड्या लिहित बिचारा त्या नव्या साड्या नेशील राहत पदरणारा पड जाय पाणी पडे हो आणि त्या पडत पाण्यामा पहिले त्या मारुतीले नैवेद्य देवाला जायत हो आणि त्या नैवेद्य देताना सुद्धा देवनाच गाणं म्हणत मिलिंद बाबा हो आपला मायक नाही तुमनाकडे कसा गाणं आहे मला माहित नाही पण त्या जुन्या म्हाताऱ्या सांगेल आपला गाणं म्हणजे काय देवना नाही धरमना नाही आपला गाणं कोणी टाकी अंगण मा खाट शिलगाई दे ती खाटले तर ती चेटाड दे कोणी टाकी अंगण मा खाट ती खाटले बी शिलगाव तू बी चेटो काकू आदिवासी लोक महाराज पण काय म्हणेल माहितीये का त्याचं गाणंच मा बी देवर आहे हे उठ रे उठ रे हनुमान तुला मानस लगी निगर नाण तुला दीनास आई फक्त माले म्हणाल चाले तुमले म्हणाल चालाव नाही कारण मला लायसन भेट जायले नीच ना तुम्ही जर म्हणत तुमले सांग ओ बापरे या बी असं म्हणाला लाग्या रवी भावानी का करनी कर दिली बो जाणू यासवर तुम्ही नका म्हणा
नहीं तो तुम्हें ये लोका सुधा कैंसल कर दी थी। कानास मा भी देवली नहीं होती दे उठ उठ हनुमान तुला मानस लगिन निगरना न्यूतान तुला देनास। तसा तसा मा त्या टोपला मना पापड़ हवा उड़ी जाए हो त्या कुरडाईस वर घाण पड़े अन त्या येरायर वर सुटे लई नाही ता पापड़ लई नाही माये काही फिरर नाही बाणड सुरत नाही लई नाही ये लाली बिना लायल माये वय नाही लुगडा बिगडा येस नाही इतला सुटीले तरी राग रुसवा नाही आपलासले एक भी शब्द बोला का लगेच राग धरतस नाही का। काही काही गोष्टी आहे ना जातीपाती नाही बघायचे संस्कार बघायचे महाराज आप्पासाहेब बरोबर आहे ना संस्कार बघायचे। ओ भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली संत म्हणजे शबरी माता शबरी माते ना। आता शबरी मातेचं पूर्वचरित्र जर बघितलं तर ती राजकन्या होती राजाची पत्नी होती आणि कुंभमेळा लागलेला कुंभमेळ्यामध्ये साधू संतांचं दर्शन करायचं होतं शबरी मातेनं जेव्हा राणी होती मागच्या जन्मामध्ये तेव्हा राजाला सांगितलं मला की नाही साधू संतांचं दर्शन घ्यायचं म्हणजे कुंभमेळा लागला आणि तिथं जायचंय कुंभमेळ्यात जायचं राजाना सांगितलं तू काय साधारण बाई आहे का तू राजाची पत्नी राणी आ तुला इतकं सहज जाता येणार नाही तुला जर घराच्या बाहेर मोहलाच्या बाहेर दरबाराच्या बाहेर निघायचं असेल तर अगोदर ढोल नगारे वाजवतील आणि ते सांगतील की राणी आता दरबारातून बाहेर येत आहेत लोक अगोदर सांगतील तर तुला निघता येईल आणि तुला असं सगळ्यांना तुझं तोंड दिसेल असं नाही तुला पदर घ्यावा लागेल। कोणले पहिल्या राण्या होत्यात बिचाऱ्या राजाशन्या बायका होत्या तरी सुद्धा पदर लिहिली आहेत दका बहिणी ना ते तुम्हाला विचारे तुम्ही काय सांगसू हा मग त्याला माहिती ना नालायक दिकरा ना बास राजा आणि राणी होती तरी पदरशिवाय बाहेर निघे नाही आपला पक्का इनज राहत नाही काहीच राहत नाही उजी होय की दोन चार बिगरास ते विजयंदाटाचं ताण दिल से तरी आवरावतात नाही। तुम्हाला सांगतो बरं का मी प्रत्येक कीर्तनात माझ्या कीर्तनातून परिवर्तनाची अपेक्षा ठेवतो बाई आहे ना जेवढी पदर घेऊन सुंदर दिसते ना तेवढी बिनपदराची नाही दिसत बरं का माया खेडागावातलं वातावरण चांगलं आहे अजून माया पदर पडू देत नाही पण काही काही सिटीज मात्र इथलं बेकार वातावरणही जायशी बिगर पदर नाही राहतीस बहिणी दहा दहा हजार ने पाच पाच हजार ने साड्याने असतीस साडींसंगेस पदर राज डोक्यावर टाकिले हो बरोबर आहे की नाही डोक्यावर जर पदर असला ना असं वाटस ना तुम्ही आई देवीसारख्या दिखतीस बहिणी म्हण बाईना डोक्यावर जर पदर आहे ना असं वाटत जाईन डायरेक्ट काही मायनं दर्शन लिहिले हो बा असं वाटस बरोबर आहे का नाही बिगर पदर ने काही खुलतीस बाया ल्या फटाफट टाकल्या चिलगावात होत डोक्यावर पदर असला पाहिजे कारण आपली संस्कृती आ डोक्यावर पदर आलेल्या अतिथीचा आदर सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर हे आपले संस्कार आहे आणि तुमचा डोक्यावरचा पदर आहे ना तुमच्या मायबापांची इज्जत वाढवतो माया हो पहिलेच पाया पडून माफी मागून बोललेलो मी बोलताना राग धरू नका शिकता आलं तर शिकण्याचा प्रयत्न करा आको ते नवीन वार येईल शे कोणतं आते बाया ते नवीनच घालायला लाग जायला रातले गाऊन दका बहिणी मी तुम्हाला पाय पडस त्या गाऊन नका घालत जावा काहीतरी सुख दुख आहे तुम्हाला काही त्रास आहे म्हणशीन जर घाला ते काही अडचण नाही माले पण त्या गाऊन नका घालत जावा बहिणी तुम्हाला पाय पडस कारण गाऊन घालेस नाही तुम्ही बायाने मला चुरेडात दिखतीस हो ते पहिले शेतकरी नाही का बाजरी सोरणा चिडावडावान करता लाकडे गाठली आहेत नका घालत जावा तुम्ही त्या शिलगावात होत हो एवढ्या सुंदर पाया हो आदिशक्तीनं अवतार दिखतीस तुम्ही त्या गाऊन घालली नका सुरेडात दिखतीस नका घालत आणि समजा एखादी बायले सवयच पडी जायले गाऊन घालाने गाऊन जर घाला ना बहिणी सोन घर ना बाहेर नका निघत जावा एखादा जर कधी मध्यम रात्री दखिली ना नाही एखादा उपडी जाई तुमच्या दखीशी कारण मजाने दिखतीस तुम्ही गाऊन घालीशील हा साडीवर बाई एवढी शोभीन दिखस का हो डोक्यावर पदर असलं पाहिजे डोक्यावर जर पदर असला ना तर हे म्हातारे बाबा टोपीवाले बाबा बघतात ना तुम्हाला मायबाप असले बिगर देखा ना या तुम्हाला मायबापनी स्तुती कर देतस अर कोण करणे पोरे रे काय मायबापनं वयेने काय मायबापना संस्कार आहे डोक्यावर ना पदर सुद्धा पडू देत नाही भूमावली तुम्हाला मायबापले बिगर देखा ना तुम्हाला मायबापनी स्तुती वय राहिली फक्त तुम्हाला डोक्यावर ना पदर बरोबर आहे की नाही डोक्यावर पदर टाकिले हो बरं मग तो डोक्यावर ना पदर काय बाल्लक खर्च करणार पडस असं बी नाही ना साडींसंगे शील गेल रास ना तो चला बो हजार दोन हजार ना वेगळा खर्च करणार पडत काय खर्च करा ना काही काही बाया लगीनमा सुद्धा दहा दहा हजार ना लुगडा नेशील येतील दहा दहा हजार ना साड्या नेसतीस आणि त्या पदर तिरपा कोशील येते पंच्याहत्तर ना फळक गुंडाई गुंडाई फिरतीस इथले हुशार म्हणशात का तुम्ही पिवरी येड्या
10,000 ने साडी डोकार पदर टाकले हो ना ती तिरप कोशील 75 न फडक गुंडाई गुंडाई फिरस येडी हा सुनाट पदर टाकू डोकावर वायबारपणा करतीस बहिणी आठ तसं कोणीच करत नाही बाबा हा अंग करतीन तरी काल देन पाहिजे नाही खरं शिलगाव माया ते वल्ल वल्ल सांग जायले आऊ शबरी मातेला राणी होती आणि राजाने सांगितलं तू राणी हा तुला पदर घ्यावा लागेल एवढा घुंगट घेतला अन पालखीमध्ये बसून गेल्या साधू संतांचं दर्शन झालं नाही का पदर प्रमाण वाढवायला लावलं इतका घ्यायला पाहिजे पण इतका पदर होता साधू संतांच्या चरणाला स्पर्श केला पर एकाही साधूचा आणि एकाही संतांचं दर्शन झालं नाही ना बाबा म्हणून शबरीमाता राणी घरी आल्या आणि घरी आल्याच्या नंतर भगवंताच्या दरबारात उभ्या राहिल्या आणि भगवंताच्या समोर ढसाढस रडायला लागल्या देवा जर राजाची राणी बनून एवढे नियमात राहावं लागत असेल जर मला साधू संतांचं दर्शन होत नसेल तर मला चांगला समाजही नको आणि मला श्रीमंतीही नको गरीबाच्या घरात गरीब परिवारात जन्माला घाण पण साधू संतांचं माझ्याकडून सेवा झाली पाहिजे असं काहीतरी कर म्हणून माझी शबरी माता पुढच्या जन्मामध्ये भिल्ल समाजाचे शबर राजा आणि शबर राजाच्या पोटी आली शबरी माता आणि शबरी मातेचं पहिले परिस्थिती अशी होती की लहानपणीच लग्न करायचे पहिले परिस्थिती अशी होती लहानपणी लग्न करायचे शबरी मातेचं लग्न ठरलं लग्न ठरलं आणि बकरांचे दावण बांधलेले शबरी आईनं विचारलं बाबांना बाबा एवढे बकरे काऊन बांधून ठेवले बेटा तुझं लग्न करायचं आणि तुला लग्नाची पंगत द्यायची म्हणून बकरं बांधून ठेवले आहेत बाबा एवढे बकरं मरणार आहेत का म्हणले हो बेटा शबरी आईनं मनातच विचार केला जर एवढे जनावरं मरत असतील तर मला लग्नच नाही करायचं कोणाला वाटलंय जर जनावरं मरत असतील मला लग्नच करायचं नाही कोण सांगस म्हणजे मटन मासा खाऊ नये ऐकोनले कोणले वाटणं शबरी शबरी कोण होती बिलीन म्हणजे मटन मासा खाऊ नये कोणले समजणं असं आहे का बाय आणलो की हुशार आहेत बा तुम्हाकडे मटन मासा खाऊ नये कोणले वाटणं बहिणी कोणले शबरीले शबरी कोण होती मला जातपात सांगा ना आवडत नाही फक्त तुमले परिचय देवासाठी सांग राहिनो भिल्ल समाजाची शबरी शबरील वाटत होतं मटन मासा खाव नाही बुवा असं आणि काय काय लोक आदिवासी म्हणत असतील तुमले सांगू का भिल्ल समाजाच्या शबरीला वाटत होतं जनावर मेलं नाही पाहिजे मांस मच्छी खायला नाही पाहिजे आई भिल्ल समाजनी बाईले समजणं आणि आपला चांगला जात ना मालकान ठेस आमा काळ्या टाकाच ठेस असा वाद देत नाही का रे तुला फाशी लिव लिव जीवनी करत का रे ओ काळ्या मग कोण चांगला आई बापांचा त्याग केला जर जनावर मरत असतील मला लग्नच करायचं नाही शबरीनं घराचा त्याग केला महाराज जंगलात जाऊन राहायला लागले पण जिथं राहत होती तिथं एक ऋषींचा हो मठ होता त्या ऋषींचं नाव काय बोलू नका महाराज मंडळी वा वा क्या बात आहे मातंग ऋषींचा मठ होता आणि त्या मठाजवळ शबरी माता चोरून लपून सेवा करत होती एके दिवशी मातंग ऋषींनी बघितलं बघितल्याच्या नंतर विचारलं बेटा कोण आहेस म्हणले मी शबर राजाची मुलगी शबरिया आणि माझ्या बापानं बकऱ्यांची दावण बांधून ठेवली माझ्या लग्नाची पंगत देण्यासाठी मी विचारलं बापाला एवढे बकरे काऊन बांधून ठेवले बेटा तुझं लग्न करायचं आणि तुला लग्नाची पंगत द्यायची म्हणून एवढे जनावर बांधून ठेवले बाबा जर एवढे जनावर मरत होते म्हणून मी घराचा त्याग केला मला लगीनच नाही करायचं मी इथं राहते म्हणले बऱ्याच दिवसापासून तुमची सेवा करते आणि ते सुद्धा बरं का काही काही लोक जातपात देखणारा तवय बी होतात आते वाढी घ्यात बा शबरी माता जेव्हा सांगत होती मी शबर राजाची मुलगी शबरी आहे ना तेव्हा बाबा तेव्हा जे साधू लोक होते ना गुरुजींचे मातंग ऋषींचे शिष्य त्यांना वाटलं की भिल्ल समाजाची पोरगी इथं राहते या पोरीच्या पदस्पर्शानं ही भूमी अपवित्र झाली आणि इथं आपण राहिलोय ना म्हणून आपण सुद्धा अपवित्र झालो मग ते तीर्थक्षेत्रावर स्नान करायला जात होते ज्या सरोवरमध्ये स्नान करायला रोज जात होते त्यांना वाटलं की आज आपण स्नान करायचं स्नान करायचं आता हे पाप धुवून घ्यायचंय आपल्याला पाप धुण्यासाठी गेले ज्या पाण्यात रोज स्नान करत होते त्या पाण्याचं रक्त झालेलं होतं महाराज पडत पडत आले गुरुजींना सांगितलं गुरुजी जिस पाणी मे हम रोज स्नान करते ते नहाते थे उस पाणी का तो खून बन गया गुरुजी गुरुजींनी सांगितलं वेड्या ज्या पोरीचा तुम्ही अपमान करून गेलात ना ती कोणी साधारण नाही या ती एक भक्त आहे आणि भक्ताचा अपमान माझा भगवंत सहन करून घेत नाही जर त्या रक्ताचं पाणी बनवायचं असेल पुन्हा तर शबरीचे पाय धुवा
शबरीचे पाय धुवा तिच्या पायाचं तीर्थ त्या रक्तात सोडा, त्या रक्ताचं पाणी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि घडलं सुद्धा तसं, शबरीचे पाय धुतले तिच्या पायाचं तीर्थ तिथं सोडल्याच्या नंतर त्या रक्ताचं पुन्हा पाणी झालं. ही भक्ताची ताकद असते दादा. एके दिवशी मातंग ऋषी, आता वाटलं मातंग ऋषींना ते आपलं काय करणं आहे, आपल्याला निघावं लागते. शबरीच्या जवळ गेले, बेटा शबरी अब मुझे जाना पडेगा, मला जावं लागेल. शबरी, बाबा कुणाकडे चाललात ले की मला जावं लागेल. बाबा तुम्ही जायचं म्हणताय, मी एवढे अरण्यामध्ये एकटी राहत होती फक्त तुमच्या भरोशावर, तुमच्या विश्वासावर, आणि तुम्ही सुद्धा मला सोडून जाताय म्हणल्यावर मी कोणाच्या भरोशावर एवढे अरण्यात राहायचं. गुरुजींनी सांगितलं, बेटा मी मला तू गुरु केलंय ना, माझा शब्द इथं येणारा कोणी परपुरुष येणार नाही, जो पण येईल तो जगाचा मालक तुला भेटण्यासाठी येईल. शबरी वाट बघत होती 82 वर्षाची होईस तोपर्यंत. आणि जगाचा मालक आला, जगाचा मालक आला लखनजीला घेऊन, लखनजीला घेऊन जगाचा मालक आला. शबरी मातेला गुरुजींच्या शब्दावर विश्वास होता, बघितलं येणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नाही, जगाचा मालकच आहे. भगवंताला बघितल्याच्या नंतर शबरीच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. लखनजीने विचारलं, आई साहेब जगाचा मालक तुम्हाला भेटतोय, जगाच्या मालकाच्या समोर तुम्ही आहात, तुमच्या कुटियाच्या समोर जगाचा मालक आहे, तरी तुमच्या डोळ्यात अश्रू कस काय? शबरी मातेने सांगितलं, लखन लहानपणी मायबापांचा त्याग करून आली, इथं मला पाणी प्यायला भांडं नाही, पाणी प्यायला ग्लास नाही, मी पाल्या पाचोड्याचा डोन बनवून पाणी पितया. आणि आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे, साधू संत दारी आल्याच्या नंतर त्यांचे पद्यपूजन झालं पाहिजे, पायाची पूजा झाली पाहिजे. आता मला देवाचे पाय धुवायचे, पण माझ्याकडे पात्र नाही रे लखन, म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आहे. शबरी आईचे विचार, जगाचा मालक माझ्या कुटियाच्या समोर आहे, जगाच्या मालकाचे पाय धुवायचे, पण काय करू, माझ्याकडे पात्र नाही देवाचे पाय धुण्यासाठी. लखनजीना आईचा हात धरला, आईला सांगितलं शबरी मातेला, आई तुमच्याकडे देवाचं पाय धुण्यासाठी पात्र नाही म्हणून रडताय का? देवाचे पाय धुण्यासाठी तुमच्याकडे पात्र नाही म्हणून रडताय? अजिबात रडू नका. ओ, देवाचे पाय धुण्यासाठी तुमच्याकडे पात्र नाही, पण तुमची पात्रता एवढी की जगाचा मालक तुमच्या दारात आहे. शबरी मातेला जगाचा मालक भेटायला आला, पण गुरुजींनी सांगितलं होतं की इथं येईल जगाचा मालक, पण त्याच्यासाठी तुला काय करावं लागेल, अंतकरणापासून देवाचं नामचिंतन करावं लागेल. आणि जेव्हा शबरीनं देवाचं नामचिंतन अंतकरणापासून केलं ना, तर प्रभू रामचंद्र भेटायला आले. नामाचा उच्चार रात्रंदिवस केला शबरी मातेनं, म्हणून भगवंत भेटले. पटलं साधकांना, पण काही काही साधकांच्या मनात प्रश्न होता, मग